नागपूर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या कामठी येथे काल दुपारी 2 सुमारास पोरवाल कॉलेज परिसरात सैलाब नगर येथे 22 तरुण युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे. मृतक सौरभ सिद्धार्थ सोमकुवर वय 22 असे हत्या झालेल्या युवकाची नाव आहे. तर हत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट असून पुढील तपास कामठी पोलीस करीत आहेत. मिळालेल्या माहितीवरून सौरभ आपल्या वडिलांना लुंबिनी नगर येथून ऍक्टिवा स्कूटीने कामठी बस स्टँडला सोडायला गेला होता. घरी परत येताना सैलाब नगरच्या रोडवरील काही आरोपी घात लावून सौरभची वाट बघत होते. सौरभ दिसताच आरोपीने चालत्या गाडीवर धारदार शस्त्राने वार केले. सौरभ आपले जीव वाचवत पुढे जाऊन खाली पडला. आरोपीने मृतक सौरभच्या छातीवर आणि मानीवर सपासप 9 वार करून त्याला जागीच ठार केले. जेवण खावून केलं, आम्ही बसलेच होतो घरी. मी म्हटलं बसून काय करू, मला बस स्टँडवर सोडून दिलं. त्यांनी मला बस स्टँडच्या समोर सोडून दिलं. मी म्हटलं जा बेटा घरी आलो. बस तो घरी येता येता त्याला रस्त्यामध्येच केस केला होता. मला फोन आला तसा की मी इथे धावत आलो. तिथून जीव लपवत लपवत पटरीनं परत आलो. मी म्हणे ते येऊन लपला होता अजून गोंडवाना म्हणजे एक कालोनी म्हणजे पोरीचा लपडा आहे म्हणून ते ती मारत होते. आम्ही म्हणलो कुठं आहे कुठं आहे. मापोराच्या सत्यानाश करून टाकला, दोघांचा बी करून टाकला. मृतक सौरभवर याआधी सुद्धा 2 हल्ले करण्यात आल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांनी दिली आणि 2 सौरभ आपले जीव वाचून घरी परत देखील आला. या घटनेची पोलीस तक्रार सुद्धा करण्यात आली होती. मृतकाचा मोठा भाऊ गुन्हेगारी प्रयुक्तचा असून त्याच्यावर चोरीचे गुन्हे नोंद असून चोरीच्या प्रकरणात तो नागपूर सेंट्रल जेलमध्ये बंद आहे. तर चोरीच्या मोबाईलमध्ये सौरभच्या नावाची सिम कार्ड मिळाल्याने पोलिसांनी तपासाकरिता सौरभला पोलीस स्टेशनला घेऊन गेले होते. पैसेच्या लेनदेनच्या कारणातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. तिथून जीव लपवत लपवत पटरीनं परत आलो. मी म्हणे ते येऊन लपला होता अजून गोंडवाना म्हणजे एक कालोनी म्हणजे पोरीचा लपडा आहे म्हणून ते ती मारत होते. आम्ही म्हणलो कुठं आहे कुठं आहे. 2 झाला याच्यावर मजा किवर घेतात. तो ललित जास्त करून मजा किवर घेत. ललित नट म्हणलं नव्हतं म्हणे तुला अगर मोबाईल नाही देशील म्हणे तू ना 25,000 नाही देशील त्याच्या बदली तर मी पोरं लावून टाकीन म्हणे तू या मांग. तर ललितनं पोरं लावलं बस. ललितच्या नंतरच झाला हमला. काही सांगितलं होतं ना घरी कोणी मला सांगत होतं ताई म्हणे तोंडाले बांधून येतात आणि मागं लागतात म्हणे चाकू बी काढला म्हणे याच्या अगोदर. भावन चालले तिथून पण पडालो म्हणले तेव्हा पण पूर्ण पतीला पिंचर होऊन आला होता घरी काट्या कुटायतून. दुसऱ्यांदा म्हणे व्हॅन मध्ये नेऊन नेलं तेव्हा इथे लपलो म्हणे येऊ संध्याकाळी तेव्हा मुलीचा आरोप लावला त्याच्यावर. हमला झाला पोलीस चौकी आहे ना भवन समोर तिथे तर तो तिथून पडून पुन्हा गोंडवानात गेला लपला तिथे जाऊन. आणि म्हणे माझा फोन पण पडला तर फोन स्विच ऑफ झाला. आम्ही फोन लावत होतो फोन नाही लागला. मग पूर्ण आला तो त्याच्या अंगावर पत्ते वगैरे होते झाडीचे. आम्ही म्हटलं कुठे गेलता रे तर म्हणत होता गिफ्ट ताई मी लपलो होतो माझ्या मागे मुलं लागले होते म्हणे चाकू वगैरे दाखवलं कसं तरी लपलो म्हणे. म्हटलं ठीक आहे. मग पुन्हा हप्त्यावर तो नाही गेला. मी म्हटलं चालणार मी नेऊन सोडतो तर ताई नाही म्हणे मी जातो म्हणे. आणि गेला तर कब्रिस्तान पास समोर पुन्हा उचललं त्याला व्हॅनमध्ये नेलं तर फोन वगैरे हिसकावून ठेवला होता समोर त्याच्या आणि स्विच ऑफ पण होता. आणि मग म्हणे संध्याकाळी आम्हाला फोन आला रात्री 9 की हा मुलगा गोंडवानात मिळाला एका मुलीच्या चक्करमध्ये. तिथे गेलो तर तिथे पण त्याला मारत होते की बा इथे एक मुलगी दिसली आणि हा तिथे लपून बसला होता. मुलीला शोधलं तर नाही दिसलं. आणि तो म्हणत होता ताई तर कुत्रे होते म्हणे ते हुंकत होते त्यानं मुलीचा आवाज ऐकू आला म्हणे. तिथून काढलं पोलिसांना सांगितलं तर पोलिसवाले म्हणत की याच्या मानसिक संतुलन हे झालं आहे म्हणे याला हॉस्पिटलला नाही म्हणे. याच्या अगोदर पण तो वाचलेला आहे. मम्मी पप्पाने त्याला कसं तरी वाचवलं मरता मरता. कारण तासात पुष्कळसे असे वाटून राहिले. मला तर खास करून तो पोलीसवाला आहे ना आपला त्याचाच मला वाटतं. त्यानंच सांगितलं होतं एक मोबाईल चोरीचा होता. हा मोठा पोरगा आहे त्याच्याकडे आणि सिम याची होती. तर त्यानं म्हटलं होतं पोलीसवाल्याने की याला 2-3 घेऊन गेले होते पोलीस स्टेशन.
ते तर म्हणे एवढे पैसे भरून द्या ते. यानं म्हटलं पैसे नाही, माझ्या मुलांना दोघा जणांना पुन्हा घेऊन गेले होते पोलीस स्टेशनला, पाहून घ्या काय 2-4-5 हजार असतील तर माझं वडील देऊ शकते. मी म्हटलं 5 हजार रुपये मी देऊ शकतो, याच्यावर तर देऊ शकत नाही. तर म्हणे नाही तुम्ही 25 हजार द्या, नंतर म्हणे 16 हजार द्या. म्हटलं माझी पाऊस नाही, तुम्हाला काय केस करायचं तुम्ही करू शकता. आणि पुन्हा एक गोष्ट अशी झाली की त्याने म्हटलं होतं मला की बोले अगर तुम्ही नाही देत असाल तर मी हे जो फोटो आहे हे त्याला जाऊन देतो, बाकी तुमचं काय तुम्ही निघतात. 2 वेळा पोराला उचलून नेलं पोराईला, 1 वेळा गाडीमध्ये उचलून नेलं होतं आणि 1 वेळा त्याच्या मागं धावले होते. एकदा तो रेल्वे क्रॉसिंगच्या मागं तिथे लपला होता, रात्रीला जाऊन आणलं माझ्या घरवाली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह उत्तरी तपासणीसाठी कामठी रुग्णालयात पाठवला आहे आणि आरोपीचा शोध घेणे सुरूच आहे. महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी भूपेश पाठराबे, नागपूर.